नमस्कार, मी विष्णू सानप आपलं डिजिटल प्रभातच्या फेसबुक लाईव्हमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे आता रथ आलेला आहे फलटणच्या राजवाड्यासमोरील चौकात. आपल्याला दिसू शकतो की या ठिकाणी आपल्याला रथ दिसतो, रथ येताना दिसतोय, पोलीस बंदोबस्त दिसतोय आणि या ठिकाणी दुतर्फा फलटणकरांच्या रांगा दिसत आहेत. थोड्याच वेळात आपल्याला रथाचं दर्शन होणार आहे, त्यासाठी पोलिसांनी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी बंदोबस्त केलेला आहे. या ठिकाणी आपण लाईव्ह दृश्य बघत आहात दैनिक प्रभातच्या डिजिटल फेसबुक लाईव्ह मार्फत. चोख बंदोबस्तामध्ये रथाचं फलटणमध्ये आगमन झालेलं आहे. रथ राम मंदिराच्या समोर असल्यामुळे आपल्याला सध्या दिसत नाही आणि आपल्याला आता चक्रवर्ती सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांचं पालखीचं दर्शन आपल्याला होताना दिसत आहे. या ठिकाणी ज्ञानोबा तुकाराम आणि माऊली माऊलीच्या गजरामध्ये पुष्पाचा वर्षाव होताना आपल्याला दिसत आहे. बघा, हे नयनरम्य हे दृश्य आपल्या डोळ्यासमोर आहे. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आणि वारकऱ्यांचा पुष्पांचा वर्षाव, चक्रवर्ती सम्राट कैवल्याचा पुतळा, संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आपल्या समोरून जात आहे. बघू शकतो आपण भाविकांनी त्या माऊलीचं दर्शन व्हावं याकरता गर्दी करत आहेत. हे दृश्य आपण डोळ्यात साठवू शकतो. जेब्रेश्वरांच्या मंदिराच्या लगत हा पालखीचा रथ आपल्या मुक्कामाकडे म्हणजे पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. आजचा या ऐतिहासिक धार्मिक आणि ऐतिहासिक शहरामध्ये म्हणजे फलटणमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं मुक्काम आहे. आजचा ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्काम, पालखीचा मुक्काम फलटण येथील विमानतळ या ठिकाणी होणार आहे. आपण बघू शकतो ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी फलटण किती आतुर होते. दुतर्फा रांगा करून बेलफुलाचा पुष्पाचा वर्षाव पालखीवर केला. महानुभव पंताची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेलं हे फलटण शहर, छत्रपती संभाजी राजे यांचा आजोळ व मामाचं गाव अशी या फलटणची दोहेरी ओळख आहे. आणि त्यामध्ये आज वैष्णवाचा मेळा, पंढरपूरकडे जाणारा हा रस्ता, हा सोहळा, ही दिंडी याच मार्गाने जात असल्यामुळे या ठिकाणी भक्तिमय त्रिवेणी संगमच आपल्याला बघायला दिसत आहे. महाराजांच्या रथामागील दिंड्या आपल्या मुक्कामाकडे मार्गक्रमण करत आहेत. या ठिकाणी टाळ, मृदंग व वैष्णवाच्या पताका आपण बघू शकतो. ठीक, आपण राजवाड्याच्या समोर आहोत. वैष्णवांच्या पताका, गळ्यात तुळशीच्या माळा, हातात टाळ, वीणा व दिंडीन त्याला मधुर असं वाद्य या ठिकाणी घुमत आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा जयघोष आपण ऐकू शकतो. राजवाड्यासमोरील व जिब्रेश्वरांच्या मंदिरासमोर फलटणकरांनी वारकऱ्यांचं जल्लोषात स्वागत केलं. आपल्याला यावरून हा भक्ती सोहळा कसा आहे याचं दर्शन आपल्याला डिजिटल प्रभातच्या फेसबुक लाईव्हच्या मार्फत आम्ही तुम्हाला वेळोवेळी करत आहोत. वारीमधील बारकावे, वेगवेगळ्या रूढी परंपरा, वारकऱ्याचं जीवन, हे असे छोटे छोटे बारकावे डिजिटल प्रभातच्या
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याला करणार आहे। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज फलटण येथील विमानतळावर असून पुढील मुक्काम फलटण तालुक्यातील बरड या गावी उद्या होणार आहे। हे दृश्य आपण बघू शकता, हा वारकऱ्यांचा उत्सव उत्साह याचे आपण थेट दृश्य बघत आहात डिजिटल प्रभातच्या फेसबुक लाईव्ह मधून। उद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आजचा मुक्काम फलटण शहरात, तर उद्याचा मुक्काम फलटण तालुक्यातीलच बरड गावामध्ये होणार आहे। माझा सहकारी मित्र प्रशांत होनमानेसह मी विष्णू सानप डिजिटल प्रभातच्या फेसबुक लाईव्हसाठी फलटण।